आज आपण शिकणार आहोत परिमेय संख्या तुम्हाला माहितच असेल की गणना करताना वापरल्या जाणाऱ्या संख्या एक दोन तीन इत्यादींना नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल नंबर्स म्हटले जाते ज्यांना आपण एन ने निरूपित करतो नैसर्गिक संख्यांमध्ये शून्यचा समावेश केल्याने तयार होणाऱ्या समूहाला पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर्स असे म्हणतात ज्यांना आपण डब्ल्यू या अक्षराने निरूपित करतो पूर्ण संख्यांसोबत ऋण संख्यांचाही समावेश झाला तर तयार होणाऱ्या समूहाला पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजस असे म्हणतात आपण पूर्णांकाला झेड या अक्षराने निरूपित करतो झेड हे अक्षर जर्मन भाषेतल्या झॅलेन या शब्दापासून घेतले गेले आहे याचा संबंध पूर्णांकाशी आहे आता समजा एक व्यक्ती शून्य स्थानावर उभा आहे जर तो उजव्या बाजूला पुढे गेला तर आपण त्याच्याद्वारे कापल्या गेलेल्या अंतराला धनचिन्हाने निरूपित करतो आणि जर तो डाव्या बाजूला पुढे गेला तर आपण त्याच्याद्वारे कापल्या गेलेल्या अंतराला ऋणचिन्हाने निरूपित करतो लक्षात ठेवा साधारणत आपण धनचिन्ह दाखवत नाही आपण अंतराला वजा तीन छेद चार किलोमीटरने निरूपित केले तर त्याचा अर्थ असेल की व्यक्तीने डाव्या बाजूला तीन चतुर्थांश किलोमीटरचे अंतर कापले आहे आणि जर आपण अंतराला तीन छेद चारने ने निरूपित केले तर आपल्याला माहिती होईल की व्यक्तीने उजव्या बाजूला तीन छेद चार किलोमीटरचे अंतर कापले आहे आपण वजा तीन छेद चार किंवा तीन छेद चार यासारख्या संख्यांना नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या किंवा पूर्णांक यापैकी कोणत्या समूहात ठेवू शकतो नाही आपण ठेवू शकत नाही कारण या समूहामध्ये अशा संख्यांसाठी कोणतेही स्थान नाही त्यामुळे आपल्याला संख्यांचा आणखी मोठा समूह बनवणे आवश्यक असते ज्याला आपण परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर्स या नावाने ओळखतो अशा संख्या ज्यांना आपण पी छेद क्यू रूपात व्यक्त करतो जिथे पी आणि क्यू पूर्णांक आहेत आणि क्यू शून्य बरोबर नाही त्यांना परिमेय संख्या असे म्हणतात तीन छेद चार वजा तीन छेद च्या व्यतिरिक्त परिमेय संख्यांची आणखीन काही उदाहरणं आहेत पाच छेद सहा वजा सात छेद तीन वजा तेरा छेद सहा इत्यादी लक्षात ठेवा पूर्णांक देखील परिमेय संख्याच असते तुम्ही याचे कारण सांगू शकाल का विचार अगदी बरोबर आपण कोणत्याही पूर्णांकांचा भाजक एक लिहू शकतो ज्यामुळे ह्याला पी छेद क्यूच्या रूपात निरूपित केले जाऊ शकते जिथे पी आणि क्यू दोन्ही पूर्णांक देखील आहेत आणि क्यू शून्य नाही आता चला परिमेय शब्दाच्या निर्मितीबद्दल बोलूया परिमेय शब्दाची निर्मिती रेशो म्हणजेच प्रमाण ह्या शब्दापासून होते जसे दोन प्रमाण पाच हे एक प्रमाण आहे त्याला आपण भागाच्या रूपात म्हणजेच दोन छेद पाच असे देखील लिहू शकतो त्यामुळे हे पी छेद क्यूच्या रूपात दर्शवले जाऊ शकते यासोबतच आपण हे सुद्धा समजू शकतो की परिमेय संख्या दोन पूर्णांकांच्या भागाकाराचे उत्तर देखील आहे त्यामुळे आपण संख्यांच्या समूहाला क्यूने ने व्यक्त करतो एक दशांश तीन परिमेय संख्या आहे का विचार करा विचार करा अगदी बरोबर जसे की आपण एक दशांश तीन ला तेरा छेद दहा अशा प्रकारे व्यक्त करू शकतो त्यामुळे एक दशांश तीन देखील एक परिमेय संख्या आहे अशाच तऱ्हेने शून्य दशांश तीन 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 देखील एक परिमेय संख्या आहे कारण त्याला आपण एक छेद तीनच्या च्या रूपात व्यक्त करू शकतो तुम्हाला माहिती आहे का की काही संख्या असतात ज्यांना आपण रूपात लिहू शकत नाही जसे जर आपण कोणत्याही वर्तुळाच्या परिघाला म्हणजेच सर्कम्फरन्सला त्याच्या व्यासाने म्हणजेच डायमीटरने भाग दिला तर आपल्याला संख्या प्राप्त होते तीन दशांश एक चार एक पाच नऊ दोन सहा पाच तीन पाच नऊ ही संख्या प्रसिद्ध चिन्ह पाई ने ओळखली जाते या संख्येला आपण कोणत्याही प्रकारे पी छेद क्यू च्या रूपात लिहू शकत नाही त्यामुळे ही एक परिमेय संख्या नाही चला परिमेय संख्यांच्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया कोणत्याही परिमेय संख्येच्या पी छेद क्यू मध्ये पी ला अंश आणि क्यू भाजक म्हटले जाते जेव्हा अंश पी आणि भाजक क्यू दोन्ही धन किंवा दोन्ही ऋण असतील तेव्हा परिमेय संख्येला धन परिमेय संख्या असे म्हणतात जसे की दोन छेद पाच ही एक धन परिमेय संख्या आहे अशाच प्रकारे वजा दोन छेद पाच देखील एक धनपरिमेय संख्या आहे कारण वजा दोन छेद वजा पाच ला आपण वजा दोन भागिले वजा पाच असं लिहू शकतो कोणत्याही दोन ऋणसंख्यांचे विभाजन धन असते त्यामुळे वजा दोन छेद वजा पाच बरोबर दोन छेद पाच त्यामुळे आपण असं म्हणतो की वजा दोन छेद वजा पाच देखील एक परिमेय संख्या आहे जर कोणत्याही परिमेय संख्यांचा अंश ऋण पूर्णांक असेल आणि धन धनपूर्णांक असेल किंवा जर कोणत्याही परिमेय संख्यांचा अंश धनपूर्णांक असेल आणि भाजक ऋण पूर्णांक असेल तर अशी एक संख्या एक ऋण परिमेय संख्या असते थोडक्यात कोणत्याही परिमेय संख्यांचा अंश आणि भाजक दोन्हीपैकी कोणताही एक ऋण पूर्णांक असेल तर अशी संख्या एक ऋण परिमेय संख्या असते संख्या P Q परिमेय Q बरोबर शून्य असू शकतो का विचार करा विचार करा अगदी बरोबर जेव्हा Q बरोबर शून्य असेल तेव्हा संख्येचे उत्तर काढले जाऊ शकत नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की संख्येची व्याख्या केली जाऊ शकत नाही त्यामुळे कोणत्याही परिमेय संख्यांचा भाजक शून्य असू शकत नाही म्हणजेच ची किंमत शून्य असू शकत नाही कोणत्याही परिमेय संख्याला आपण समान किंमत असणाऱ्या दुसऱ्या परिमेय संख्येत परिवर्तित करू शकतो तुम्ही सांगू शकता का की हे आपण कसे करू शकतो विचार करा हे तुल्य अपूर्णांक प्राप्त करण्यासारखे आहे जर आपण एखाद्या परिमेय संख्याचा अंश आणि भाजक दोघांना एकाच शून्य तर संख्येने गुणले किंवा विभाजित केले तर आपल्याला त्याच्या समान किंमत असणारी परिमेय संख्या प्राप्त होते अशा परिमेय संख्या ज्यांची किंमत समान आहे त्यांना एकमेकांचे समतुल्य किंवा तुल्य म्हटले जाते अशा तऱ्हेने आता तुम्ही परिमेय संख्या म्हणजे काय आणि त्यांचे तुल्य कसे प्राप्त करता येते हे शिकला असाल तर आज आपण शिकलो परिमेय संख्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याची उदाहरणं सोडवूया